म्हणजे आता सगळ्या लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिला की बरेचसे मंत्री व्हावेत, बरेचसे पालक मंत्र्या, पूर्ण जिल्हा म्हणजे बघा कधी कधी देव देतो आणि आपण ते नाकारतो तशी आमची अवस्था झाली. तू सांगायला सांगत नाही लोकांना, म्हणजे 9 मध्ये माझा नंबर होता, 9 मध्ये आमचा नंबर होता, सगळं झालं. एक जण आला भारतात बोला, जर माझ्या जर मला मंत्रिपद दिलं ना तर बोला माझी बायको आत्महत्या करत. वा रे वा, आमच्या बायका फक्त अशाच राहिल्या. एक जण आला बोला, जर मला नाही दिलं तर नारायण राणे मला संपून टाकतील. एक जण बोला आम्हाला देत नाही ना, तो बोला मी 12 वाजता राजीनामा देतो. दुपारी 12 वाजता म्हणजे 9 लोकांचं मंत्रिमंडळाची शपथ झाली तर 12 वाजता मी राजीनामा देतो. किती आलबेल असेल या सरकारमध्ये हे यावरून दिसत. म्हणजे एकाने घोडा लात मारतो म्हणून गद्यापुढे उभं व्हावं आणि गद्याने जोरात लात मारली तर घोड्याला गद्याला दोष न देता घोड्याला देत बसावं, असा हा सगळा प्रकार आहे. ही सत्तेची मागणी म्हणालो मी साठमारी आहे. साठमारीतून या राज्याची तिजोरी लुटली जात आहे. जे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहेत ते 40 आणि आत्ता नव्यानं गेलेले 40. आता मी अलीबाबा वगैरे काही म्हणणार नाही, तुम्ही विचारलं तरी मी बोलणार नाही, पण हे सगळे आपापल्या समर्थकांना तिजोरी लुटून देत आहेत. महाराष्ट्राचा विचार नाही आहे यांच्यापुढे, यापुढे आपापल्या समर्थक आमदारांना त्यांची मर्जी राखण्यासाठी या राष्ट्राची या राज्याची लूट सुरू आहे. हे या सगळ्या स्टेटमेंटवरून दिसते आहे. सत्ता सगळ्यांना मंत्रिपदाची ऑफर आणि त्या मंत्रिपदाच्या ऑफरमधून ज्याला मिळालं तो खुश, नाही मिळालं तो बोंबलतो आहे आणि ते आता मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुम्ही बोंबलत बसा, ज्याला भेटलं तो मजा करत बसा, एवढाच त्याचा अर्थ उठला.